चला नमस्कार सगळ्यांना भाऊ बहिणींना. चला म्हणलं आता काय मस्त पैकी तुमच्या पुनमताईने मसाले भात बनवला होता. मस्त पैकी जेवण झालंय. तुमची पुनमताई दाजी मस्त पैकी आता जेवलं. तुमच्या पुनमताईच्या आयडीवर व्हिडिओ सोडला बघा त्याचा. चला म्हणलं आता जरा कसं आहे आपल्या बहीण भावांना दाखवा. 2 दिवस झालं दाजीचं काही व्हिडिओ नाही. काय काय दाजीने काम केलं बरोबर आहे की नाही? हा आणि कसं आहे भावांना बहिणीनं टाईमच नाही मिळाला व्हिडिओ बनवायला. त्याच्यामुळेच काय तुमच्या दाजीचं व्हिडिओच नाही आलं. पण चला म्हणलं आता भेटला वेळ तुमच्या दाजीला बनवा म्हणलं एखादा व्हिडिओ. काल आपण बरंच काम केलं हो काय? काल आपण पिशीचीच फोडली हो काही तिकडं आणून टाकलंय माल हो का? इथं पिशीची फोडलेली बघा. आपल्याला इथं 6 फुटाच्या पायऱ्या करायच्यात ना. आपल्याला 6 फुटाच्या पायऱ्या करायच्या. त्याच्यामुळं ते दिवशी तुमच्या पुनमताईने दाजीने पिशीची केली ती. त्याला तर काय आपण आता रोज पाणी मारतोय म्हणायचं तसं काय नाही. पण हो का इथं 6 फुटाची पायऱ्या टाकायची ना. मग आता ही काय करावं लागेल? गज गुतावं लागेल भावांना बहिणी ह्याच्यात. इथून असं गज तिकडं ही बी जरा ह्यो बीम बी थोडा थोडा फोडायचा आहे अजून. बघू म्हणलं ते मिस्त्री आल्यानंतर सांग त्यांच्या पद्धतीने मग फोडता येईल म्हणलं. आपण लय डोकं नाही चालवायचं. आपल्याला जेवढं सांगितलं तेवढं करायचं आहे का नाही भावांना बहिणी? आणि मग आता काय आज काल दुपारपासून परत आज तुमच्या दाजीने वरचं वाफ फिप सगळं फोडलं आणि वर चक्काचक करून टाकलेलं आहे. पण ते काय होतं आपल्याला ते त्या कामात काय झालं दाजीला वेळच नव्हता फिडू फिडू बनवायला. पण आता कसं आहे चला म्हणलं आता बनवू. भाऊ बहीण 2 दिवस झालं हिडिओ नाही वाट बघत असते. दाजीचं हिडिओ नाहीत काय नाही काय नाही आलं नाही काय नाही हाय का नाही भावांना बहीण? चला मग जाऊ वर. तुमची पुनमताई बसली वर जाऊन तिला पाणी न्यावं म्हणलं आता तिला प्यायला. मग आता भावांना बहिणी ना तुमच्या पुनमताईची सेवा करणार ना दाजी हाय का नाही? असही होईल. आलो आलो आता आलो बाबर तुझी काळजी आता काही इतकं वातावरण बेकार झालंय भावांना बहिणी ना काय सात इतकी बेकार आली. तुमचं दाजी तुम्हाला तर माहिती पुनमताई तुमच्या बादशा सगळ्याच आजारी पडल्या होत्या. आणि आमच्या तुम्हाला सांगतो वस्ती घरोघरीच माणूस आजारी पडले बाबा. सगळं पांढरं फेक वातावरण झालंय जणू काय. म्हणलं वातावरणात व्हायरस सोडा आणून सोडला का काय म्हणून कळा ना. अहो अख्ख्या महाराष्ट्रात म्हणा गावोगावी लोक लईच आजारी पडल्यात बी एम आप लई इतकी आजारी पडल्यात की बोलायचंच नाही. सगळं पांढरं झाले सगळं पांढरं झाले. नमस्कार आमच्या भावांना बहिणींना बसली वर हो काय सर पांढर पांढर झालंय आबा दुखाट दुखाट वातावरण झालेलंय. आणि वर बिले गार लागतय उन्हालाच बसली होती दाजी वर येतो जरा हो का. आता कसं काय चकाचक दिसतंय भावांना बहिणीनं. मग सगळं वाफ फिप मोडून टाकलं आणि ही सगळं भरून टाकलं मग ती पलीकडे तिकडं. आता काय आपल्याला इथं फिल्टर लावलंय फिल्टर तुमच्या दाजींनी म्हणून तुमची पुनमताई दिसती जरा दिखणी नाही तर काय नाही. हे वाचल्यावाने दिसती हे वाचल्यावाने नाही बाबा कोणाचं फिल्टर रंग कुठं काय तुमच्या पुनमताईच्या तोंडावर फिल्टर लावलंय तुमच्या दाजींनी. पण माझ्या नाही होय माझा कसा चेहरा दिसतोय मळकट चेहरा बलिदान की केस वाढली बोवा झालोय मी. तुमचा नाद नाही करायचा दाजी झालंय बोवा तुमचं आहे का नाही? दाजींचा तुमचा नाद नाही करायचा. काय आमचे बहीण भाऊ कटाळून गेले सांगून गेले दाजीला की दाढी करा कटिंग करा करू. तुमच्या दाजीची कटिंगच करायची दबोसची थांबा जरा. म्हणजे ती असं टकटक वाजलं पाहिजे का दबोस? कशाला बाबा ते टकलो आहे मन मोकरासाठी तुमच्या पुनमताईला बाहेरच्या देशातून यंत्रणा मागवावी लागणार आहे. कारण केस काय यंत्रणा मागवणार मध्ये त्याच्या मेंढराच्या वर केस झाली का काय माझी निवार
म्हणजे कात्रीने काय पाहिजेच नाही ते काय म्हणत यंत्रणे मागाल्याशिवाय दाजीच द बसकट होणार नाही. टक 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 टिक 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 बाबा ते डबो असण शिवाने कुठं आले डायरेक्ट जेवायला वर पोरचीवर जेवाय आली वर पोरचीवर हाय का पोरचीवर स्लॅप वर म्हणायचं ते पोरचीच आलं हाय का नाही भावांना बहिणी वार सुटलंय लय वार लय वार हा मग मग इथं बसली होती भावांना बहिणीनं पायरी होती गार लागत काय खोकला काय शिवाने म्हणले अरे बाबा घरी नाही वर वारेने जाईल उडून मग काय वार सोपय घाई शिवाने नाच ग पाणी का त्याच्यात दे ना खाली ओतून ओत काय अवतार केला लय अवतारच होतो इथ वार आणि ती फपुटा आणि ती हळूच उतर खाली रोज आंघोळ करा पण अशी परि बेकार दिसणार माणूस इकडे दोन दिवस राहून बघा येऊन कारण वातावरण तसं आहे म्हणल्यानंतर काय डेंजर डे डॉन तुमचं दाजी तर कसं आहे दाढी केस डेंजर डॉन दिसा लागला चला दाजीने सगळं ओरखून घेतलंय हो का फोडलंय फिडलंय ओके मध्ये सगळं चकाचक करून टाकलेलं आहे आपल्याला राळा घोटाई करायची इथं वर परत वरवंडी यायची बांधायची चौकून कात ही शिवान्य ही सगळी येतात ना वर सारखी त्याच्यामुळे आता कसं आधीच सगळं दाजीने तयारी करून ठेवली म्हणजे काय मिस्त्री आले की तुमचं त्यांची तिपली ती काम करते हाय का नाही पाणी आणलं होतं तुला प्यावा पिती माय पाणी प्यायची चिंता पडली तुमच्या दाजीला बोल पाणी पिती आहे का नाही परत म्हणशील बा पाणी काय झालं काय आणलं नाही दाजी येईल का आणलंय का ठाकूरच्या होय भावा ना बहिणी वर येऊ नको बसू तिकडे नाही नाही तिकडं जर आपलं खाली बसायचं वार सुटलं इतकं की परत जर दुखणं आलं तर मग ते अवघड झालं थंड वाजून येते हे काय जाऊन झोपणार आहे आता थंड वाजून आली चला बाबा खाली मग नको बाबा मग करत कुठं काय पडली फिडली आजारी तर काय करायचं नेम म्हणजे मलाच काढून दे खाली कशाला काढून देऊ मग जाणं तुम्ही पण मायापाशी काय गुतलंय तुमचं जाणं अरे पण गार लागतंय मला बी बर बस बस बाबा जरा वरून भावांना बहिणीला चकाचक दाखवतो जरा वातावरण आपलं दाजीच्या स्लॅप वरून वातावरण आता कसं काय आखी वस्ती दिसती पूनम ताय बसली इकडे दिसती हे आमच्याकडेच वातावरण असं आहे पांढरं दुखाट का तुमच्याकडे बी हाय भावांना बहिणी लय पांढरं झालंय पांढर नको म्हणूस तर पांढर झाले जरा इटाव बसतो आय 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 बरे दिवस झालं रखडून पडला आता स्लॅप टाकायचं कामच तुमच्या दाजीच दोन वर्षापासून पण झालं झाला स्लॅप बी पडला आता आतून बाहेरून प्लास्टर राहिले लाईट फिटिंग राहिलेली आहे आता करू हळूहळू चालू सगळं कारण कसं आहे प्लास्टर महत्वाचं आहे आपल्याला प्लास्टर आतून बाहेरून आपण करूनच घेणार लय रखडून नाही धरून जमणार का आता कसं आहे आपलं पुढच्या पावसाळ्यापर्यंत आपलं आलं आहे येता आलं पाहिजे ना आपल्याला आपली कसं आहे पूजा पिजा घालायची एकदम मस्त पैकी आणि आपलं यायचं इकडे होय पूनम हो ना इकडून काय
दिसा ना तुमची पुनम तर काय दिसती काय तुमच्या पुनमताची तब्येतच बरोबर नाही काय ना बसली आपली वर वार बघा कसलं परत सुटलं नको बाबा चला भाई चल बाबा खाली लय वार वार सुटले मातीत गेलं तिकडं चप्पल आता एकच आहे आजीच दोन दिवस झालं तुमचं वर चाललं होतं काम आता काय नाही लाजच होता पण करून घेण्याची गरज होती आपल्याला वर इकडं आता झालंय सगळं किलं बार उन्हाळा लागलाय तरी ही वातावरण असलंय सुटलंय मोकळं बेकार दिवसांदिवस म्हणला वातावरणच खराब होत चाललंय हळूहळू उतर आहे का नाही भाऊ नाही पळत उतर ना काय तुझं सांगावं म्हणलं जर पळालीच डायरेक्ट खाली तर काय करायचं दावत पळतच उतरली तुमची पुनम ताय तर मग काय करायचं होय भावा बहिणी आता तुमच्या दाजीला एकच काम राहिलं आता उद्यापासून ही काय टाचे मारून त्याचे एक पॉईंट राहिला काढायचा तो तसाच राहिला दुखणे बांधायचे याच्यात दोन चार दिवस सात आठ दिवस झालं निघून गेलं हे असंच पण ते आता पॉईंट काय त्यात पाणी सोडायला लागेल पॉईंट काय सापडा म्हणून पाणी सोडायचं मग ते पाणी गळतं तिथं बरोबर तिथं पॉईंट आहे तिथं आहे का नाही भावांना भाई ते मीच कारागिराने सांगितलं व दाजी तसं करा ते बरोबर पॉईंट सापडन तुम्हाला चला भावांना भाई ना मग ह्या सगळ्यांनी काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांना बाय बाय टाटा